आपण 1857 चा स्वातंत्र्य लढा अभ्यासत आहोत. त्या अगोदर आपण 1857 पूर्वी जे काही आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे उठाव झाले, वेगवेगळ्या ठिकाणी लढे झाले, बंड झाले, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तर ओडिसा प्रांतामध्ये पाईकांचा उठाव झाला पा. तर ओडिसा हे आपल्या महाराष्ट्रासारखंच एक राज्य आहे. त्यावेळेस ओडिसामध्ये मध्ययुगीन काळापासून म्हणजेच त्या ठिकाणी मध्ययुगीन काळ जो आहे सुमारे 800 ते 1200 या काळाला मध्ययुगीन काळ म्हणून ओळखलं जातं. तर या काळापासून ओडिसामध्ये पाईक पद्धत अस्तित्वात. तर पाईक म्हणजे काय? तर पाईक म्हणजे त्या ठिकाणी जे राजे होते वेगवेगळे, त्या राजांनी आपल्या राज्यासाठी लागणारं सैनिक उभं केलेलं होतं, अशा सैनिकांनाच त्या ठिकाणी पाईक म्हणत असत. मग पाईक पद्धत म्हणजे काय? तर या सैनिकांना राजा काय करत असत की आपल्या तिकडची जी जमीन आहे, सरकारी जी जमीन आहे, राजाची जी जमीन आहे, ती जमीन या पाईकांना ते कसण्यास मोफत देत असत. मोफत दिलेल्या जमिनीमध्ये हे पाईक कष्ट करत असत, म्हणजे ती जमीन कसत असत, आणि मग त्या जमिनीमध्ये कसून ते उत्पादन काढत असत. त्या आलेल्या उत्पादनातून त्यांच्या सगळ्या गरजा भागत असत. मग त्यालाच काय म्हटलेलं आहे? तर त्या ठिकाणी पाईक आपला उदरनिर्वाह त्या जमिनीतून करत असत. उदरनिर्वाह म्हणजेच आपल्या दैनंदिन गरजा भागवणे असा होय. मग त्या बदल्यामध्ये हे पाईक काय करत असत? आपल्या राजाला युद्धाच्या प्रसंगी त्या ठिकाणी लढाईमध्ये मदत करत असत, म्हणजेच राजाची ते सेवा करत असत. मग पुढे काय झालं पहा बालमित्रांनो, इंग्रज आपल्या देशामध्ये आले, त्यांनी हळूहळू संपूर्ण भारत ताब्यात घेतला, हे आपण अभ्यासत आहोत. तर 1803 मध्ये इंग्रजांनी काय केलं? ओडिसा प्रांत जिंकून घेतला. ओडिसा प्रांत जिंकून घेतल्यानंतर इंग्रज सरकारने म्हणजेच ब्रिटिश सरकारने प्रथम त्या ठिकाणची पाईक पद्धत बंद केली. पाईकांकडील जमिनी काढून घेतल्या. पाईकांना ज्या जमिनी पाहिल्या राजाने वंश परंपरागत पद्धतीने दिलेल्या होत्या, त्या जमिनी इंग्रज सरकारने काढून घेतल्या. आता वंश परंपरागत पद्धत म्हणजे काय? तर समजा पूर्वी माझ्या आजोबा पंजोबा जे कोणी असतील त्यांना त्या राजाने जमीन दिली, ती जमीन त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडं, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडं, अशी पुढे पुढे ती जमीन कसण्यास मिळत राहिली, याला म्हणायचं वंश परंपरागत. परंतु ब्रिटिशांनी काय केलं? ती पद्धत प्रथम बंद केली, आणि त्यामुळे काय झालं पहा, पाईकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला. रोजचं अन्नधान्य इतर गरजा त्यांच्या भागेनाशा झाल्या. त्यातली त्या इंग्रजांनी आणखी काय केलं? तर मिठावर कर लादला. मिठावर कर लादल्यामुळं काय झालं पहा बालमित्रांनो, मिठाच्या किमती वाढल्या. कर का लादला जातो? कर का वाढवला जातो? पहा आता आपण पाहतो, बातम्या वाचतो पेपरमध्ये की सरकारने पेट्रोलवरील कर वाढवला, आयातीचा कर वाढवला, हे की नाही, एखाद्या म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली. मग हे का केलं जातो? तर एखाद्या पदार्थावर कर वाढवल्यानंतर त्या पदार्थाची किंमत वाढते. मग इंग्रजांनी सुद्धा काय केलं? मिठावर कर वाढवला, आणि त्यामुळे मग मिठाच्या किमती काय झाल्या? भरमसाठ वाढल्या. पूर्वी मिठावर कर नव्हता, पण ब्रिटिश सरकारने मोफत मिळणारं मीठ सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावर कर बसवल्यामुळं ते महागलं. मीठ महागल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जेवणातली चव नाहीशी झाली, म्हणजेच काय, सर्वसामान्यांचं जीवन जगणं असह्य झालं. मिठाच्या किमती वाढल्यावर साधं फुकट मिळणारं मीठ महाग झालं, बाकीचे पदार्थही महाग झाले, आणि मग सर्वसामान्य जनता आणि पाई यांच्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. आणि मग या असंतोषाचं रूपांतर असं झालं की 1817 मध्ये
या इंग्रज सरकार विरुद्ध जुर्मी सरकार विरुद्ध या पाईकांनी काय केलं पहा, शस्त्र हातात घेऊन उठाव केला, त्यालाच सशस्त्र उठाव असे म्हणतात। मग या पाईकांनी जो उठाव केला ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या उठावाचं नेतृत्व केलं होतं बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी। तर या उठावानंतर त्या ठिकाणी इंग्रज सरकारने काय केलं, हा उठाव मोडीत काढला। धन्यवाद।